हाय फ्रेंड्स, मी सोनू उतेश टेमकर माहेरच्या किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज किचनमध्ये मी बनवणार आहे वेगळ्या पद्धतीचे कोथिंबीर वडी. एकदम खुशखुशीत आणि छान अशी लागणारी कोथिंबीर वडी. चला मग किचनमध्ये जाऊया. प्रथम आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी एक मिक्सरचा जार घेतला आहे, त्यामध्ये स्वच्छ धुवून 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाडसर. असं मी कोथिंबीर घेतलेली आहे, तिला निवडून स्वच्छ धुवून घेतलेले, बारीक चिरून. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जो मसाला केलेला आहे आपण बारीक, तोही ह्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये 2 मोठे चमचे इतकं मी ओवा घेतलेला आहे, तो छान हातावर मळून ह्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे. ह्यामध्ये 4 चमचे इतकं मी तीळ टाकून घेत आहे मिश्रणामध्ये. पांढरे तीळ आहेत, पौष्टिक असतात शरीरासाठी. आता ह्यामध्ये 1 चमचा इतकं मी जिरं टाकलेली आहे, 1/2 चमचा इतकं मी हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा इतकं लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे, 1 चमचा इतकं मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. चमचा इतकं मी साखर टाकून घेतलेली आहे, 1/2 चमचा इतकं मी हिंग टाकून घेतलेला आहे. आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 1 वाटी इतकं बेसनचं पीठ, डाळीचं पीठ आपण म्हणू शकतो, हरभरा डाळीचं पीठ, ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 छोटी वाटी इतकं तांदळाचं पीठही टाकून घ्यायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. छान असं आपल्याला एक पीठ कणिक मळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच मळून घ्यायचं आहे. लागलं तर तुम्हाला पाण्याचा हात लावायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असं माझं कणिक मळून झालेलं आहे आणि मी थोडा तेलाचा हात घेऊन व्यवस्थित असं ह्याचं कणिक मळून झालेलं आहे माझं. मी एक केक टिन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे त्या मोल्डला पूर्ण. आता ह्यामध्ये मी 1 चमचा इतकं पांढरं तीळ टाकून घेणार आहे. गार्निशिंगसाठी पण छान लागतात आणि एक पौष्टिक असतात. आता हे जो काही कणिक आहे, मळलेला गोळा आहे, तो छान असा स्प्रेड करून घ्यायचा. चिटकत असेल थोडं तर तेलाचा हात घेऊन तुम्ही व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घेऊ शकता. एकदम सोपी पद्धत आहे आणि लवकर होणारी पद्धत आहे. आता ह्यावर परत मी तीळ टाकून घेत आहे 1-2 चमचे इतके छान असे. आणि हेही हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहेत छान असं. आणि हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे आपल्याला 1-15 मिनटं. मी पाणी ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता वाफवण्यासाठी. हे बघा छान असं पाणी गरम झालेलं आहे. आता जे वड्याचं आपण ट्रे बनवलं आहे तो मी ह्या पातेल्यामध्ये ठेवून घेत आहे आणि 1-10 मिनटं असं त्याची छान वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनटं झालेले आहेत. आपण बघूया आपले कोथिंबीरचे वडे शिजलेत का. छान असं शिजले गेलेले आहेत आपले कोथिंबीर वडे. आता गॅस मी बंद करत आहे आणि 1-5 मिनटं असंच मी ठेवत आहे.
5 मिनिटं झालेले आहेत, आता आपण तो ट्रे बाहेर काढून घेऊया. आता हे गरम असतानाच याची काट आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मोल्डमधून बाहेर काढायचं आहे. ह्याप्रमाणे हे बघा छान असे निघाले आहेत आपले आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमी जास्त ह्या साईजमध्ये वडे कट करून घेऊ शकता. मी स्क्वेअर आकारामध्ये वडे कट करणार आहे, थोडे मोठे थोडे छोटे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कट करून घेत आहे. किती सोपे आहेत, पटकन बनणारे आहेत. नेहमी नेहमी आपण राऊंड साईज शेपचे खातो कोथिंबीर वडे, ह्याप्रमाणे तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. छान असे मी सर्व वडे कट करून घेत आहे. हे बघा, हे छोट्या साईजचे केलेले आहेत मी वड्या. कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान असं गरम झालेले आहे आणि आता आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेऊया. मीडियम फ्लेम करून घ्यायची आहे आणि त्यावर हे वडे सोडायचे आहेत तेलावर छान असे. हे झाक कमी झाल्यानंतर आपण ह्याला पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असे खुशखुशीत कोथिंबीरचे वडे बनून तयार झालेले आहेत नवीन पतितीचे. आणि झटपट होणारे कोथिंबीरचे वडी मी सेकंड बॅच पण असंच तळून घेत आहे. छान असे तुम्हाला सोनेरी हवे असेल तर सोनेरी काढू शकता. थोडं गोल्डन ब्राऊन झालेले तर आणखीन रुचकर लागतात खायला चवीला. छान असे आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत. माहाची किचन ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं प्रेम असंच राहू द्या माहाची किचन ब्लॉगवर. आपली सेकंड बॅच ही तळून झालेली आहे वड्यांची. चला आता मस्तपैकी मी सर्व्ह करून घेत आहे. हे बघा किती छान असे आपले झटपट बनणारे कोथिंबीरचे वडे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माहाची किचन ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आणि ब्लॉगसाठी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हॅपी रहा, खुश रहा आणि